मरकवर गोलंदाज सज्ज होतोय तो निळकंठ पहिला पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू निर्धाव चेंडून सुरुवात या मैदानावर महत्वाच्या सामन्याचे आणि सुंदर खेळाचं प्रदर्शन मी म्हणे अजून ऐश्वर्यस आणि वडेश्वर स्पोर्ट्स संघाचा दोन्ही तगडे संघ शेवटच्या षटापर्यंत झुंज देणारे संघ सुरेख गोलंदाजीच्या शोधात आहे एका बाजूला विकी त्या शोधातील फटके कुठेतरी या ठिकाणी चुकले जात आहे सिक्सर किंग याने अजूनही बाकी म्हणजेचं उत्तम चव्हाण त्यांच्या कोट्यामध्ये आहे पण उत्तमने एवढंच कान मंत्र दिला या फलंदाजांना जे सुरुवातीले फलंदाज जात आहेत त्यांनी फक्त पाया रोवण्याचं काम करा कळस चढवायचं काम मी करतो पण प्रतिस्पर्धी संघ चतुराईनं नटलेला त्याच फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं जात आहे स्क्वेअर कटचे फटके मारावे हा मनसुबा पहिला मिळतोय पहिलं पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेचं या मैदानावर जगन्नाथ गावडे उर्फ जग्गू गावडेचं आणि त्यानंतर सलग तीन चेंडू हे निर्धाव गणले जातात राकेशची पहिली हॅट्रिक त्यानंतर या मैदानावर गुरुची आणि त्यानंतर जगन्नाथची हॅट्रिक असे तीन हॅट्रिक या मैदानावर आणि एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा तो निळकंठ आपल्याला पहिला मिळतोय तो आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकंड ज्या फटक्याच्या शोधात होता क्षेत्ररक्षक रक्षक सामना रचला होता जेल जल्लोष पाहिला मिळतोय एस जे ऑरियस संघाचा डीच आहे बच्चा त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका फसलेला फटका ज्या ठिकाणी निळकंठनं रक्षक सापळा रचलाय त्या रक्षक सापळ्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये विकी जखडला गेला आणि विकी नामक फलंदाज माघारी परतल्यानंतर एका बसून हरीश याच्या सतीला नवीन खेळाडू प्रवीण मैदानामध्ये पावलं टाकतोय निळकंठची सुरुवात अतिशय कडवी सुरुवात प्रतिस्पर्धी संघाला बोतडासा मारा मान्यवर कक्षाच्या इनकडनं निळकंठ सज्ज होतोय पुन्हा एकदा हलक्या तरी खेळून काढण्याचा प्रयत्न भाऊ मालवणकर बॅक टू बॅक दोन गडी माघारी परतले सलामीचे बिनीचे फलंदाज जी चूक आपण केली होती वरच्या ती चूक आम्ही काही करणार नाही हा निर्बळा आणि ऐश्वर्यस संघ एका बाजूला डंका गाजवतोय सलामीचे दोन फलंदाज हे डग आउटचे शिकार शून्य धाव संख्येवर बचाव तो एसजॉरियस सगळ्याचा बॅक टू बॅक दोन गडीबाद पहिले तीन चेंडू निर्धाव आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाज मर्कवर गोलंदाज निळकंठ आपल्याला पाहायला मिळतोय शून्य धावा धावपळकंबर अजून मात्र वडेश्वर स्पोर्ट संघानं कुठे खात्याची ओपनिंग केली नाही श्री गणेश केलं नाही आणि अंतिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि सज्ज होतोय तो स्ट्रायकर एंडला हेमंत नामक फलंदाज प्रवीण याच्या साथीला लागेच सज्ज होतोय पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर खोदून काढला तो क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अशी प्रथमेश चेंडूचा ताबा मिळवेपर्यंत निर्धाव षटक हे मात्र दुसरा इतिहास रचतो या मैदानावर दोन गडी पाच निर्धाव षटक शून्य धावा या धावपलकावर वडेश्वर स्पोर्ट संघ नाणेफेक करल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना जो संघ षटकार आणि चौकारांसाठी माहीर म्हटला तो त्या संघाला अक्षरशः जखडून ठेवणारी गोलंदाजी बहाल केली निळकंठची फिरकी गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीच्या जोरावर एका बाजून या मैदानावर अक्षरशः जखडलेली स्थिती आपल्याला पाहायला मिळाली टीम मिटिंग कमी लावा मित्रांनो अजून मेगा फायनलचा सामना आहे त्यानंतर बक्षवितरण समारंभ